नेवासा तालुक्यातील सोनई येथे डबल ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून 14 वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी घडली. याबाबत माहिती अशी आहे की सोनई येथील बाबासाहेब कांबळे यांचा मुलगा शुभम बाबासाहेब कांबळे वय 14 हा रविवारी सायंकाळी 6 वाजता दूध आणण्यासाठी आपल्या सायकलवरून जात असताना भरधाव वेगातील डबल ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी अपघात झालेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटून देण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात, विठ्ठल आगाव व पोलीस पथक जमलेल्या ग्रामस्थांची समजूत काढून आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेला व मृत पावलेल्या शुभमचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस हे करत आहे.